नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं आपल्या या चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण बीकॉम थर्ड इयरचा जे काही चॅनल आपण अंडर रायटिंग अकाउंट चालू केलं होतं त्याचा एक नेक्स्ट पुढचे स्टेप पाहणार आहोत। त्याच्यामध्ये सब अंडर रायटिंग असेल। ओके, आतापर्यंत काय पाहिलं? फुल अंडर रायटिंग, पार्शल अंडर रायटिंग, आता सब अंडर रायटिंगचे क्वेश्चन असतील। त्याच्या अगोदर तुम्हाला फुल अंडर रायटिंग कशी असते, त्याची अकाउंटिंग कशी करायची, पार्शल अंडर रायटिंग काय असते, त्याची अकाउंटिंग कशी करायचं ते पाहून घ्या। चॅनलच्या प्ले लिस्टमध्ये जाऊन, अडवान्स अकाउंटमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता। आज आपल्याला चालू करायचंय का कोणतं, तर या ठिकाणी सब अंडर रायटिंग चालू करायचं आहे। ठीक आहे, चला तर मग आपण चालू करूया। क्वेश्चन तुमच्या स्क्रीन समोर येईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर मग आपण चालू करूया, क्वेश्चन रीड करतोय, पहा तुम्ही क्वेश्चन। हिरा लिमिटेड इश्यूड फॉर पब्लिक 1 लाख इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each। द एंटायर इश्यू वॉज अंडर रिटर्न बाय ए, एंटायर इश्यू वॉज अंडर रिटर्न बाय ए ऑफ 3% कमिशन अँड 0.5 ओव्हर रायडिंग कमिशन। म्हणजे 3% मेन कमिशन भेटणार आहे आणि एक्स्ट्रा ओव्हर रायडिंग कमिशन किती भेटणार आहे, 1.5, म्हणजेच 0.5% कमिशन त्याला ओव्हर रायडिंग कमिशन भेटणार आहे। ए अरेंज विथ बी फॉर सब अंडर रायटिंग, ए न बी ला अपॉइंट केलं सब अंडर रायटिंग साठी। ए न स्वतःला वाटलं की हे कॉन्ट्रॅक्ट माझ्या एकट्याच्या बसमधलं नाही, म्हणून त्यानं एक बी नावाच्या व्यक्तीला अपॉइंट केलं, त्याला एक त्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला किंवा सब अंडर राईट अंडर त्याला शेअर्स देऊन टाकले। ओके, मग पाहूया काय म्हणते। त्याला 40% सब अंडर रायटिंग दिली, 40% त्याला दिली। ओके, जेवढी काय अंडर रायटिंग आहे त्याच्या 40% सब अंडर रायटिंग असेल, 2% कमिशन द्यायचं त्याला। ओके, सब अंडर रायटरचं कमिशन आपल्यासाठी एक्सपेन्सेस असतो, ते डेबिटला टाकायचंय, ते 2% कमिशन द्यायचं आपल्याला। ते कशाप्रमाणे आता पे करणार आहे, अप्लिकेशन सोबत ₹3, अलॉटमेंट सोबत ₹4 आणि फर्स्ट कॉल सोबत ₹3 याप्रमाणे। द पब्लिक अप्लाइड फॉर 60,000 शेअर्स, बोथ ए अँड बी कम्प्लीट देअर ऑब्लिगेशन। पब्लिकनं 60,000 शेअर अप्लाय केले, दोघांनी त्यांचं ऑब्लिगेशन कम्प्लीट केलं। ए सोल 10,000 शेअर्स ॲट ₹10 अँड 8,000 शेअर्स ॲट ₹9.75 each। ॲट द एंड ऑफ इयर मार्केट प्राइस ऑफ दॅट शेअर्स ₹10 आणि पेड ए ₹3,000 फॉर एक्सपेन्सेस। ओके, चला हे झाला डेटा। आता आपण काय करूया, याला व्यवस्थितरित्या आपण कॅल्क्युलेट करून घेऊया। सगळ्यात अगोदर शॉर्ट सबस्क्रिप्शन कॅल्क्युलेट करून घेऊ। टोटल शेअर्स किती होते, टोटल शेअर्स होते या ठिकाणी, त्यांनी सांगितलं क्वेश्चन मध्ये 1 लाखाचे होते टोटल शेअर्स, 1 लाख टोटल शेअर्स होते। पब्लिकनं परचेस किती केले, अप्लाय किती केलं, तर 60,000 शेअर्स पब्लिकनं अप्लाय केले। 1 लाखामधून 60 गेले, राहतात किती, 40,000। हे असेल शॉर्ट सबस्क्रिप्शन। एन मग 40,000 विकून देण्याची, एंटायर शेअर्स अंडर राईट केले। ओके, यासाठी हे फुल अंडर रायटिंग असेल, पण त्यांनी काय केलं, बी ला अरेंज केलं आणि बी ला सांगितलं की याच्या 40% तू सेल करून द्यायचे। ओके, मग 40,000 40% जर कॅल्क्युलेट केलं आपण, 40,000 40% तर येऊन जाईल 4 x 16 थांबा, 40,000 गुणाकारामध्ये 40%, 16,000 शेअर्स या ठिकाणी, 16,000 शेअर्सची सब अंडर रायटिंग असेल। सब अंडर रायटिंग किती, 16,000, किती त्यानं शेअर्स अंडर रायट केले सब बी साठी, तर 40%, 40,000 40% 16,000 बी चे शेअर्स असतील। ओके, चला मग इनकमिंग शेअर्स किती ह्याच्याकडे आलेले, 40,000 येतील। ओके, चला कॅल्क्युलेट करू। टू बँक ऍप्लिकेशन साठी किती सांगितलं त्यांनी, ₹3। शेअर्स किती आले मेन अंडर रायटर कडे, 40,000, 40,000 3 केलं, 4 × 3 = 12, 1,20,000। त्याच्यानंतर अलॉटमेंट करू,
अलॉटमेंट किती रुपयाचे अलॉटमेंट, अलॉटमेंट आहे 4 रुपयाचे, 4 × 16 1,60,000। त्याच्यानंतर काय पुढं, टू बँक अकाउंट काय करायचे, फायनल कॉल किती रुपयाचा आहे, फायनल कॉल 3 रुपयाचा आहे, गुणाकारामध्ये 3 × 3 = 12, 1,20,000। त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय, कमिशन, कमिशन कॅल्क्युलेट करू अगोदर, मेन अंडर रायटरचं कमिशन, मेन अंडर रायटरचं कमिशन कॅल्क्युलेट करू, किती शेअर्स आहेत, 1,00,000, 1,00,000 शेअर्स, एक शेअर किती रुपयाचा आहे, 10 रुपयाचा, 1,00,000 गुणाकारामध्ये 10 करा, 1,00,000 गुणाकारामध्ये 10, 10,00,000, ठीक आहे, 10,00,000 आलं, 10,00,000 कमिशनचा रेट काय सांगितलं त्यांनी, 3% मेन अधिक 0.5 जे आहे ओव्हर रायडिंग, बरोबर किती आलं, 3.5%, 10,00,000च्या 3.5% कॅल्क्युलेट करा, 10,00,000च्या 3.5% जर कमिशन कॅल्क्युलेट केलं तर येऊन जाईल 35,000, 10,00,000च्या 3.5% 35,000, 35,000 या ठिकाणी कमिशन मेन अंडर रायटरचं असेल। आता सब अंडर रायटरचं कॅल्क्युलेट करू लगेच, सब अंडर रायटर कमिशन, सब अंडर रायटरचं जर कमिशन कॅल्क्युलेट केलं आपण तर टोटल शेअर्स घ्या 1,00,000, बर त्याचे जेवढे आहेत तेवढेच काय करू आपण, सब अंडर रायटरचे किती परसेंट घेतलं त्यानं, तर 40% रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे, ओके, मग काय करणार, 1,00,000 शेअर्स आहेत, 10 रुपयाचा, 1 किती झाले, 1,00,000 गुणाकारामध्ये 10, 10,00,000, 10,00,000च्या त्याची रिस्पॉन्सिबिलिटी किती आहे, 40%, 40%, 10,00,000च्या 40% काढून घ्या, येईल 4,00,000। मग आता 4,00,000वरती त्याला कमिशन किती पे करायचे, क्वेश्चन मध्ये सांगितलंय सब अंडर रायटरला 2% कमिशन पे करायचे, 2%, मग 4,00,000च्या 2% कॅल्क्युलेट करा, 8,000 येईल सब अंडर रायटरचं या ठिकाणी कमिशन, किती आलं, सब अंडर रायटरचं कमिशन 8,000 रुपीज, ओके, आलं लक्षात, काय केलं आपण, 40% रिस्पॉन्सिबिलिटी होती म्हणून 1,00,000च्या 40% काढून घेतलं आणि त्याच्यावरती 2% कमिशन दिलं। चला मग आता आपल्याला काय घेऊ, जे इन्फॉर्मेशन अगोदर, मेन अंडर रायटरचं कमिशन बाय बँक ब्रॅकेट मध्ये कमिशन, कमिशन मध्ये वर्किंग नोट हे दाखवा, किती मेन अंडर रायटरचं आहे, 35,000, 35,000 रुपये, ओके। त्याच्यानंतर अंडर रायटिंग साठी एक्सपेन्सेस आहेत, टू बँक अकाउंट, किती आहेत अंडर रायटिंगचे एक्सपेन्सेस, अंडर रायटिंगचे एक्सपेन्सेस सांगितले तर या ठिकाणी आपल्याला 3,000 रुपये सांगितले आहेत अंडर रायटिंगचे एक्सपेन्सेस, आणि जे काय सब अंडर रायटरला द्यायचं आहे कमिशन, सब अंडर रायटर स्वतः मेन अंडर रायटर अपॉइंट करतो त्याच्या अंडर व्यक्ती, मग त्याला दिलं जाणारं कमिशन या मेन अंडर रायटर साठी एक्सपेन्सेस असेल की इन्कम, सो एक्सपेन्सेस असणार आहे, ते सुद्धा डेबिटला रेकॉर्ड करायचे, टू बँक अकाउंट सब अंडर रायटर कमिशन, म्हणा सब अंडर रायटर कमिशन किती आलं होतं, 8,000, ओके। चला त्याच्यानंतर काय म्हणतंय पुढची स्टेप काय, सब अंडर रायटरला किती शेअर ट्रान्सफर केले आहेत आपण बाय बँक अकाउंट, आता सब अंडर रायटरला कमिशन आपण शेअर किती ट्रान्सफर केले ते बघूया, इथं किती होते 40,000 त्याला हे घ्यायचे, त्याच्यापैकी सब अंडर रायटरला ट्रान्सफर केले आपण 16,000 रुपये, मग याचं सुद्धा आपल्याला अलॉटमेंट ऍप्लिकेशन आणि फायनल कॉल करावा लागेल, पहिला असेल ऍप्लिकेशन,
किती रुपये ऍप्लिकेशन, 3 रुपये प्रमाण 16,000 कुठून आलं तर हे इथून सब अंडरराइटरचे कमिशन. 16,000 गुणाकारामध्ये 3 करा, 16,000 गुणाकारामध्ये 3 48,000 48,000. याचच काय करायचं मग आता, अलॉटमेंट बँक अकाउंट अलॉटमेंट करा. अलॉटमेंट कितीची आहे, 4 रुपयाची. 16,000 गुणाकारामध्ये 4 रुपये 64. त्याच्यानंतर फायनल कॉल बाय बँक, फायनल किती रुपयाचा फायनल कॉल या ठिकाणी 3 रुपयाचा आहे. 16,000 गुणाकारामध्ये 3 जर केलं तर 48 येईल, अगेन 48. हे झालं ह्याचं. त्याच्यानंतर आता शेवटी सांगितलंय लेटर ऑन दे सोल्ड किंवा दे कम्प्लीट देअर ऑब्लिगेशन, मग सेल केले त्यांनी बँक. पहिले शेअर्स किती सेल केले ते पाहूया. क्वेश्चन मध्ये सांगितलं ना सेल केलं म्हणून, पहिल्यांदा त्यांनी शेअर्स सेल केले 10,000 शेअर्स ऑफ रुपीज 10 इच. 10,000 शेअर्स विकले त्यांनी किती रुपयाचा, 10 रुपये प्रमाण गुणाकारामध्ये 10,000 गुणाकारामध्ये 10 करा, 10,000 गुणाकारामध्ये 10 100,000 हे असेल सेल्सची व्हॅल्यू. त्याच्यानंतर आणखी सेल केले बाय बँक, सेल करतात किती सेल केले 9.75 प्रमाण त्यांनी सेल केले. नेक्स्ट मध्ये 8,000 शेअर्स सेल केले, 8,000 शेअर्स 9.75 8,000 × 9.75 78,000 ची या ठिकाणी शेअर्स विकले 78,000 रुपयाचे संपले या ठिकाणी. आता बॅलन्सिंग फिगर काढून घेऊया आपण. इथं किती आलं शेअर्सच 40,000, इथं किती यायला पाहिजे बरोबर तुमचं 40,000 यायला पाहिजे, पण आलंय किती बघा बरं, 16,000, त्याच्यानंतर 10,000, त्याच्यानंतर 8,000. 34,000 शेअर्स होत आहेत उरलेले 6,000 बॅलन्सिंग फिगर असेल बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. ठीक आहे, मग आता या शेअर्सच्या तुम्हाला 2 प्राइस दिले आहेत. क्वेश्चन मध्ये सांगितले त्याची मार्केट प्राइस जी आहे बेटा, ती मार्केट प्राइस आहे 10 रुपये शेअर्स. आपल्याला आता कॉस्ट प्राइस काढून घ्यावी लागेल. कॉस्ट प्राइस काढण्यासाठी काय फॉर्म्युला आपला या ठिकाणी, तर कॉस्ट प्राइस काढण्यासाठी टोटल ऑफ डेबिट साइड मायनस टोटल ऑफ क्रेडिट साइड एक्सेप्ट सेल्स, सेल्स सोडून, होल डिवाइडेड बाय इनकमिंग शेअर्स, इनकमिंग शेअर्स मायनस शेअर ट्रान्सफर टू सब अंडरराइटर, सब अंडरराइटरला पाठवलेले शेअर्स. ओके, चला मग आता डेबिट साइडची जर टोटल केली आपण तर किती येईल बघा, 40,000 शेअर्स होते गुणाकारामध्ये 10, 4,00,000, त्याच्यानंतर एक्सपेन्सेस आले 3,000, त्याच्यानंतर हे 8,000. डेबिट साइड आली 4,11,000, 4,11,000. क्रेडिट साइड करूया आपण 35,000 प्लस सेल्स सोडून, सेल कोणता आहे, एक सेल आहे, एक सेल आहे, या दोन अमाउंट सोडून बघा 35,000 प्लस 48 प्लस 64 प्लस 48 1,95,000 1,95,000. आय रिपीट वन्स अगेन, 35,000 करेक्ट, देन 48, देन 64, देन 48 इज इक्वल टू 1,95,000, होल डिवाइडेड बाय इनकमिंग शेअर्स दॅट इज 40,000 शेअर्स, अँड शेअर्स विच इज ट्रान्सफर टू द सब अंडरराइटर आर 16,000 शेअर्स. हाउ मेनी, 16,000. देन जस्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट दॅट अमाउंट, 4,11,000 मायनस 1,95,000 दॅट इज 2,16,000 होल डिवाइडेड बाय इनकमिंग शेअर्स दॅट इज 40,000
minus shares which is transferred to the sub underwriter are 16,000, that is 24,000. Okay. But 2,16,000 divided by 24,000 shares is equal to rupees 9 per share. That is cost price of that shares. Balancing shares ची किती price है? Cost price 9 रुपये आपण calculate केली आणि question मध्ये सांगितलंय market price rupees 10 per share. तर आता या दोन्ही मध्ये जी कमी आहे ती घ्या. कोणती कमी आहे? हे वाली 9 into 6000 करून टाका, किती आलं? 54 हे आलं शेअर्स ची व्हॅल्यू. ओके, चला मग आता लागलीच क्लोज करा. क्रेडिट साइड किती आपली आता, जर डेबिट साइड माहिती आपल्याला 1,95,000 प्लस 10,000 प्लस माइनस 10,000 इज इक्वल टू 1,00,000 प्लस 78 प्लस 54 4,27,000. क्रेडिट साइड किती यायला लागली आपली? क्रेडिट साइड आता इथे स्वच्छ करतो मी. क्रेडिट साइड आली या ठिकाणी 4,27,000. परत एकदा 1,95,000 प्लस 1,00,000 प्लस 78,000 प्लस 54,000 4,27,000. डेबिट साइड ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केली होती. डेबिट साइड किती कॅल्क्युलेट केली होती? गेलं स्वच्छ झालं होती. आता 1,40,000 शेअर्स होती 10 रुपयाचा एक. याप्रमाणे 4,00,000 अधिक 8,13,11,000 4,11,000 वजा करा फक्त 4,27,000 याच्यातून किती राहतात? 16,000 तुमचा असेल प्रॉफिट. टू प्रॉफिट किती आला? 16,000. क्लोज करा 4,27,000. ओके, चला क्वेश्चन मध्ये काही डाउट असेल तर कमेंट मध्ये विचारायचंय. नसेल चॅनलला सबस्क्राइब करा. चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. ठीक आहे, बरेच विद्यार्थी फक्त बघत आहेत, सबस्क्राइब करत नाहीत. 50% स्टुडंट सबस्क्राइब नाही करत. सबस्क्राइब करा. काय होते सबस्क्राइब केलं ना? थँक्यू. फुकट आहे सगळं.